नमस्कार, मी हिमानी. आटपाट न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. मंडळी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत विरोधी पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आणि ह्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी करारा जवाब मिलेगा असं म्हटलं होतं. आणि अखेर देवेंद्र फडणवीस यांची काल उत्तरसभा झाली. उत्तरसभेमधून त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना अनेक टोले लगावलेत. मुळामध्ये उद्धव ठाकरे यांची जी सभा झाली ती लाफ्टर सभा होती. काल कौरवांची सभा झाली, आज पांडवांची होती असं देवेंद्र फडणवीस हे कालच्या सभेमधनं बोलत होते. ह्यानंतर त्यांनी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांना पलटवार केला. एक म्हणजे RSSचा, दुसरा म्हणजे मुंबईचा, तिसरा म्हणजे बाबरी ढाच्या प्रकरणावरचा. आणि ह्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी जो एक फोटो ट्विट केला होता आणि त्याला वाघ असं कॅप्शन दिलं होतं, ह्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय. मुळामध्ये उद्धव ठाकरे यांनी RSSवर जे भाष्य केलं होतं त्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही काँग्रेसची भाषा जी RSSबद्दलची आहे तेच उद्धव ठाकरे बोलत आहेत. उद्धव ठाकरे यांचं भाषण सोनिया गांधींना समर्पित होतं. ह्याचबरोबर ते म्हणाले की मुंबईला वेगळा करण्याचा प्रयत्न आहे पण तो महाराष्ट्रापासून नाही तर तुमच्या भ्रष्टाचारापासून. बाबरी ढाच्याबद्दल बोलताना पण ते म्हणाले की मी तिथे गेलो ह्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या वजनावर देखील त्यांनी भाष्य केलं होतं, त्यावर देखील त्यांनी पलटवार केला. महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी जो फोटो ट्विट केला होता वाघ म्हणून, त्यावर त्यांनी निशाणा साधत म्हटलं की ह्या बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण सध्या ह्या देशामध्ये एकच वाघ आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी. ह्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्राचा बाप फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. खरं तर शिवसेना आणि भाजप ह्यांच्यामधील आरोप प्रत्यारोप आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे अजून रंगणार आहेत का, हे कोणत्या दिशेला जाणार, आता हा येणारा काळच ठरवेल. तुर्तास आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आटपाट न्यूज, सत्याची साथ दिनरात. धन्यवाद.